नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्हा बँकेत भव्य सहकार पॅनलची सत्ता जिंकल्या 21 पैकी 19 जागा. उन्हाच्या तीव्र झळांच्या परिणामांमुळे भाज्यांचे दर वाढले आणि ठाण्यातील 24 बेवारस वाहनांचा होणार लिलाव. साडे 10,000 कोटींची वार्षिक उलाढाल असलेली आणि राज्यातील जिल्हा बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर आणि भाजपा पुरस्कृत सहकार पॅनलचे हितेंद्र ठाकूर बँकेच्या 21 संचालकांपैकी 19 जागांवर विजय मिळवून बँकेवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केलंय. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी मित्रपक्षांच्या महाविकास परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. त्यांना केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय. TDCC बँकेच्या 21 संचालकांपैकी 6 संचालक बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित 15 संचालकांच्या निवडणूक रिंगणात 46 उमेदवार होते. त्यांना 3,062 पैकी 2,791 मतदारांनी मंगळवारी मतदान केलं होतं. या मतदानाची बुधवारी येथील MH हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडली. या विजयी उमेदवारांमधून आता अध्यक्ष उपाध्यक्ष पदांची निवड आगामी 15 दिवसात घेता येईल असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या बँकेवर आमदार हितेंद्र ठाकूर यांचे समर्थक आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष सहकार पॅनलमधील राजेंद्र पाटील, प्राथमिक कृषी पतपुरवठा वसई तालुका या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. पाटील यांच्यासह विद्यमान संचालक जव्हार इथून दिलीप पटेकर, अंबरनाथ इथून राजेश पाटील, माजी आमदार अमित घोडा हे डहाणूमधून आणि मोखाडा तालुक्यातून बाबूराव दिघा या सहकार पॅनलच्या 5 संचालकांनी बिनविरोध निवड झाली होती. महाविकास परिवर्तन पॅनलचे विद्यमान संचालक बाबाजी पाटील हे ठाण्यातून बिनविरोध विजयी झालेत. सहकार पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सहकारचा प्रदीर्घ अनुभव असलेले भाजपाचे आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचा अनुभव कमी पडल्याचं या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आलेले आणि 444 मतं घेतलेले विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुराडे यांनी यावेळी सांगितलं. खरं म्हणजे सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो. गेल्या 4 वर्षामध्ये आमच्या नेतृत्वाखाली लोकनेते हितेंद्रजी ठाकूर असतील, केळकर साहेब असतील, आमदार किसन कथोरे साहेब असतील किंवा ही सगळी मंडळी यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र चव्हाण असतील यांच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय माजी खासदार बळीराम जाधव साहेब या सगळ्या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना सर्व पक्षाची मंडळी एकत्र येऊन सहकार पॅनलच्या माध्यमातून काम केलं आणि मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो की गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही जे काही काम केलं त्या कामावर समाधानी होऊन शिक्कामोर्तब करण्याचं काम मतदारांनी या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. COVID-19 दुसरी लाट आल्यानं शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज राहिले अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेमध्ये झालेल्या विशेष बैठकीत दिल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालय इथे तातडीनं CT स्कॅन सुविधा करण्याची हे आदेश त्यांनी या बैठकीमध्ये दिलेत. गेल्या महिनाभरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीये. त्या अनुषंगानं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी पालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. पालकमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस खासदार राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण इत्यादी उपस्थित होते. कोविडच्या इतर रुग्णांबरोबरच गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था तसंच सहव्याधी रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश त्यांनी यावेळी दिलेत. महापालिका हद्दीतलं कोविडचं जे प्रमाण आहे हे आपण वाढताना पाहतोय आणि हे चिंतेची बाब आहे आणि म्हणून आज महापौर, खासदार, आपले सर्व महापालिकेचे पदाधिकारी आणि महापालिकेचे सर्व अधिकारी यांच्या समवेत एक आढावा बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये सर्व माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. बेडची उपलब्धता, जनरल बेड, ऑक्सिजन बेड, ICU बेड, ॲम्ब्युलन्स, त्याचबरोबर औषधं, इंजेक्शन, वॅक्सिनेशन सेंटर, या सगळ्याच बाबतीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि होम क्वारंटाईनमध्ये पेशंटची संख्या, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पेशंटची संख्या, कोविड सेंटरमध्ये पेशंटची संख्या याचा सगळाच एकंदरीत आढावा घेतलेला आहे आणि यामध्ये जे वाढतं प्रमाण थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर ज्या काही बाबी
ची आवश्यकता आहे. कोमॉर्बिड पेशंट आहेत, प्रेग्नंट महिला पेशंट आहेत, यासाठी देखील जी काही व्यवस्था आहे त्याची माहिती घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्वच विभागाच्या स्तरावरची माहिती या ठिकाणी घेतली आणि सर्व यंत्रणा जी आहे कोविड सेंटर आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे का, ज्या ठिकाणी काम सुरू आहे ते लवकर तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे महापालिकेचा कोविड वॉर रूम अद्ययावत असून रुग्णांनी संपर्क साधल्यास तात्काळ सेवा पुरवली जाते, परंतु रुग्णांनी या वॉर रूम पर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलंय. पालिकेच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. रात्री 8 वाजल्यानंतर लागू असलेल्या जमावबंदीचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या विभागात रुग्ण सापडत आहेत तेथील नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी होर्डिंग्ज लावणं, कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील होर्डिंग्जवर कोविड वॉर रूमचे दूरध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात यावं. अत्यंत चांगल्या प्रकारे ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहीम चालू आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रभागनिहाय सर्वच लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करत असून यापुढे देखील समन्वयानंच काम करावं असंही ते म्हणाले. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्वरित उपलब्ध होईल या दृष्टीनं स्वतंत्र डेस्क तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा परिणाम भाज्यांवर होत असताना दिसतोय, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भाज्यांच्या पिकांचं नुकसान होऊ लागलंय. बाजारात भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात 20% वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्याही दरात प्रचंड वाढ झाली असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. गेल्या महिनाभरात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला होता, त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात वाढ केलेली पाहायला मिळाली. मात्र आता उन्हाच्या तीव्र झळाने पुणे, नाशिक, शहापूर, मुरबाड या ठिकाणी लागवड होणाऱ्या भाज्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलंय. त्यामुळे मुंबई, ठाणे तसंच उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक 50-60% घटली असून त्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. भेंडी, फरसबी, गवार, घेवडा, पडवळ, वाटाणा, तोंडली या भाज्या घाऊक बाजारात 4-25 रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात 20-50 रुपयांनी महाग झाल्या आहेत. घाऊक बाजारात 15 दिवसांपूर्वी 40 रुपये प्रतिकिलोनं विकली जाणारी भेंडी सध्या 44 रुपयांनी तर 36 रुपये प्रतिकिलोनं विकली जाणारी फरसबी सध्या 45 रुपये प्रतिकिलोनं विकली जाते. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक रोडवली असून त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं. ठाण्याच्या वागळे स्टेट पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली बेवारस वाहनं मालकाने त्वरित घेऊन जावी, अन्यथा त्यांचा लिलाव करण्यात येईल असं आवाहन वाहन मालकांना करण्यात आलंय. 3 दिवसात पोलीस ठाण्यात येऊन वाहनांची कागदपत्रं दाखवून गाडी घेऊन जावी असं आवाहन वागळे स्टेट पोलिसांनी केलंय.
वागळे स्टेट पोलीस ठाण्याच्या परिसरात एकूण 24 बेवारस वाहनं आहेत. यात विविध कंपनींच्या दुचाकी, यात 14 दुचाकी, 2 कार, 5 रिक्षांचा समावेश आहे. सदर वाहनांचे मालक नोंदवलेल्या पत्त्यावर सदरचे मालक आढळून आलेले नाहीत, त्यामुळे वागळे स्टेट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वाहन मालकांना कळवलंय. अन्यथा या बेवारस गाड्यांचा लिलाव करण्यात येईल. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्हा बँकेत भव्य सहकार पॅनलची सत्ता जिंकल्या 21 पैकी 19 जागा. उन्हाच्या तीव्र झळ्यांच्या परिणामांमुळे भाज्यांचे दर वाढले आणि ठाण्यातील 24 बेवारस वाहनांचा होणार लिलाव. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.